नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण आज कर सहाय्यक दोन हजार चौदा हा पेपर जो झालेला होता यामधील मराठी व्याकरणाचे प्रश्न या ठिकाणी या लेक्चरमध्ये बघणार आहोत बघा कशा स्वरूपाचे प्रश्न एक एम पी सीच्या ग्रुप सीला येतात म्हणजे तुम्हाला एक लक्षात येईल की मंत्रालय क्लर्क असेल ची परीक्षा असेल किंवा टॅक्स असिस्टंट यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आहेत हे मग ग्रुप बीलाही तुम्हाला उपयुक्त आहे राज्यसेवेलाही आहे सरळ सेवेच्या किंवा पोलीस भरतीसारख्या विविध एक्झाम्स ज्या ठिकाणी मराठी व्याकरण हा टॉपिक समाविष्ट आहे सिलेबसमध्ये त्या सगळ्या ठिकाणी हे प्रश्न तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत बघा पहिला प्रश्न या ठिकाणी काय आहे ज्याला कर नाही त्याला डर कशाला सर्वनामाचा प्रकार ओळखा म्हणून सांगितलेला आहे आणि तुम्हाला या ठिकाणी हायलाईट केलं आहे ज्याला आणि इकडे पुढे त्याला ऑप्शनमध्ये दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम आणि सामान्य सर्वनाम ज्याला कर नाही त्याला डर कशाला ज्याला आणि त्याला बघा दोघांचा एकमेकांशी संबंध आहे म्हणून याला संबंधी सर्वनाम असं आपण म्हणत असतो पुढील पैकी कंठ वर्ण ओळखा सांगितलेला आहे खाली ऑप्शन होते च ज ट ठ ढ ख ग घ आणि थ द न कंठ्य कंठ वर्ण या ठिकाणी तुम्हाला विचारलेले आहेत आणि तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल क ख ग घ हे जे वर्ण असतात हे कंठ्य वर्णामध्ये येत असतात त्यामध्ये मग या ठिकाणी ख ग घ तुम्हाला दिसत आहेत पुढे योग रूढी आणि रूढ योग हे कोणत्या शब्दशक्तीचे प्रकार आहेत बघा टॅक्स असिस्टंटचे आपण बघतोय मराठी व्याकरणाचे प्रश्न जे आहेत ते सातत्याने अवघड स्वरूपाचे विचारले जातात ते प्रश्नमुद्रीका थोड्याशा हार्ड लेवलच्या असतात हे तुम्ही जर सगळे प्रश्न बघितले तर तुमच्या लक्षात येईल मग शब्दशक्ती कोणती नेमकी अभिदा लक्षणा व्यंजना की गौणी योग रूढी आणि योग रूढी हे कशाचे उपप्रकार आहेत बघा शब्दशक्तीमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो आहे आणि ही सगळी अभिदा शब्दशक्तीचे प्रकार आहेत पुढे खालीलपैकी संबंध वाचक शब्दयोगी अव्यय कोणते संबंध वाचक विषयी योगे संगे आणि साठी संबंध वाचक एकमेकाशी रिलेशन दर्शवत आहेत ओके मला त्याच्याविषयी काही माहीत नाही त्याच्याविषयी संबंध आहे ओके संबंध पुढे पुढील पर्यायातून तद्भव शब्द निवडा प्रीती यथामती गाव आणि तिकीट तद्भव म्हणजे काय संस्कृतमध्ये थोडासा बदल होतो आहे त्याला आपण तद्भव म्हणतो मग इथे बघित जर बघितलं प्रीती यथामती हे दोन शब्द तर जसेच्या तसे संस्कृत आहेत पुढे तिकीट हा शब्द आपण बघितलं तर हा इंग्रजी शब्द आहे राहिला एकच ग्राम ग्राम हा शब्द जो आहे त्याच्यापासून बनलेला गाव हा शब्द जो तद्भव आहे पुढे ज्याच्या हाती ससा तो पारधी ही म्हण कोणत्या वेळी समर्पक आहे बघा चोर एकाने पकडला छायाचित्र दुसऱ्यासोबत काढले गेले चोर सापडल्यावर जमलेल्यांनी त्याला चोप दिला पळताना सापडला म्हणून तो चोरच असे ठरले पकडल्यावर चोराची भीतीने गाळण उडाली बघा सहा नंबरचा प्रश्न ज्याच्या हाती ससा तो पारधी चोर पकडला एकाने मात्र छायाचित्र दुसऱ्यासोबत काढले गेले म्हणजे ज्याचा फोटो येतोय तोच तो त्या ठिकाणी काय वाटायला लागलाय की अरे हाच तो चोर पकडणारा म्हणजे ज्याच्या आधी असा तो पारधी पुढे आग्रही या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द तुम्हाला ओळखायचा आग्रही विग्रही दुराग्रही ग्रहविरहित अनाग्रही उत्तर काय येत आहे अनाग्रही आग्रह अनाग्रह पुढे वायस या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द ओळखायचा आहे विवंचना वासर कावळा वृक्ष वायस म्हणजे काय त्याला आपण काक असही म्हणतो त्याला आपण कावळा असही म्हणतो ओके पुढे प्रमाण या शब्दासाठी पुढील अर्थ कोणते आहेत जे तुम्हाला योग्य वाटत आहेत बघा प्रमाण आपण म्हणतो ना हे ही प्रमाण भाषा आहे किंवा हे आम्ही प्रमाणित केलेलं आहे पहिलं होतं पुरावा आधार प्रत्यंतर दुसरं माप परिमाण पातळी तिसरा आदर्शीय नमुना मापक आणि चौथं परिणाम कार्यकारण निष्पत्ती नऊ नंबरचा प्रश्न आहे इथे प्रमाण म्हणजे पुरावा आधार प्रत्यंतर यस प्रमाण म्हणजे एखादं माप परिमाण पातळी यस प्रमाण म्हणजे आदर्श नमुना मापक यस मग प्रमाण म्हणजे परिमाण आहे का परिमाण असं असतं तर चाललं असते परिणाम वेगळा याला इफेक्ट म्हणतोय आपण कार्यकारण नव्हे किंवा निष्पत्ती नव्हे हे शब्द वेगळे आहेत चौथे म्हणजे इथे ए बी सी बरोबर येईल आणि खाली ऑप्शन आहे मग तो ए बी सी प्रमाणसाठीचे समानार्थी या ठिकाणी नऊ शब्द तुम्हाला भेटता येत प्रश्नातून आता तुम्ही याला कशा पद्धतीने वाचतात याला कसं नोटिंग करून ठेवतात कसं लक्षात ठेवतात हे फार महत्त्वाचं आहे आणि हे जुने प्रश्न याच्यासाठीच वाचायचे असतात की त्याच्या ऑप्शनवरून आम्हाला खूप काही शिकायला भेटतंय पुढे जातोय मी योग्य जोड्या लावा सिद्ध शब्द साधित शब्द उपसर्ग घटित शब्द आणि प्रत्यय घटित शब्द आता इथे तुम्हाला लगेच सिद्ध म्हणजे काय मूळातला शब्द मग आम्ही लगेच कळतो आम्हाला बस आ, इल, कर, हा मूळ शब्द आहे साधित हा शब्द उपसर्ग गटित आता इथे लगेच कळतो उपहार सुरुवातीला जो प्रत्यय लागला त्याला आपण उपसर्ग म्हणतो शेवटी जो लागला आहे त्याला प्रत्यय म्हणतो मग तो जनता येईल आणि साधितमध्ये करपासून करून हा बनतोय दहा नंबरचा प्रश्न उत्तर त्याचं एक पुढे पुढील वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा कोणता प्रयोग आलेला आहे तिने पत्र लिहिले आता इथे जर म्हणलं तिने निबंध लिहिला बघा कर्म कर्माचं लिंग बदललं कर्माचं वचन बदललं क्रियापद बदलणार आहे इथे तिने ज्या वेळेस तुम्ही त्याने करा त्यांनी करा काही करा बदलत नाहीये कर्मानुसार क्रियापद बदलते आणि मग मला वाटतं उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचतायत कर्मनी भावे कर्तरी की मिश्र अकरा नंबरचा प्रश्न आणि उत्तर सरळ येते कर्मनी प्रयोग एकदम सोप्या भाषेत सांगितलं कर्मनी कशाला म्हणायचं कर्मानुसार क्रियापद बदलते कर्मनी कर्त्यानुसार बदलते कर्तरी दोघांनुसारही बदलत नाहीये भावे ओके पुढे पुढील पैकी देशी किंवा देशाचं शब्द कोणता बस कान पृथ्वी ढेकून आणि हा प्रसिद्ध आहे आम्हाला म्हणजे तो खूप आवडता प्राणी आहे आमचा ढेकून ओके ज्यांना अनुभव आला आहे त्यांना लक्षात येईल पुण्यामध्ये राहत असाल एम पी एस सी करत असाल सदस्य पेटीत वगैरे तर तिथे ढेकणांबद्दल वेगळं सांगायची गरज नाही आहे पुढील शब्दसमूहातील ध्वन्यार्थ ओळखा ध्वन्यार्थ म्हटलंय हात कापून देणे मदत करणे लेखी करार करून देणे धीर सोडणे हात आखडणे तेरा नंबरचा प्रश्न बघा हात कापून देणे म्हणजे लेखी करार करून देणे ओके पुढे दिलेल्या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा धुरीन धुरीन म्हणजे काय नेता धूळ स्थिर आग्नी बघा प्रश्न इंटरेस्टिंग आहे धुरीन आपण म्हणतो धुरीनं म्हणजे नेता एखादा नेतृत्व करणारा व्यक्ती पुढे थंडी फार पडली आहे व रस्त्यावर फारशी रहदारी नाही या दोन वाक्यांचे केवळ वाक्य करण्यासाठी कशाचा उपयोग करावा बघा इथे व काढून टाकायचं आहे तुम्हाला व काढून टाकायचं आहे हे या ठिकाणी तुम्ही समुच्चे बोधकाव्याचा वापर केला आहे हे काढायचं आहे केवळ वाक्य बनवायचं आहे एकच वाक्य बनवायचं आहे आता तुम्ही कशा पद्धतीने ते वाक्य बनवाल ते आधी बघा तुम्ही काय वापरणार म्हणून कारण त्यामुळे मुळे पंधरा नंबरचा प्रश्न काय म्हणणार तुम्ही थंडी पडली आहे म्हणून रस्त्यावर फारशी रहदारी नाही असं म्हणणार का थंडी पडली आहे कारण रहदारी नाही म्हणणार का थंडी पडली आहे त्यामुळे रहदारी नाही असं म्हणणार का की थंडी पडल्यामुळे रस्त्यावर फारशी रहदारी नाही बस पडला जे नाही पडली आहे याच्यातला पडला पडल्या एवढं करायचं इथे ते सामान्य रूप करून घ्यायचं आणि पुढे मुळे हे शब्दयोग्या वेळी जोडायचं पडल्यामुळे बस पंधराचं उत्तर आलं आहे चार पुढे वादविवादामध्ये पाहुण्या विद्वानांनी आधी आपली भूमिका मांडली याऐवजी पुढील प्रमाणे शब्द योजना करता येईल बघा पाहुणे विद्वानांनी आपली भूमिका आधी मांडली असं म्हटलंय मग काय याला विद्वानांनी पूर्व मीमांसा केली विद्वानांनी पूर्व पीठिका मांडली विद्वानांनी पूर्व पक्ष मांडला विद्वानांनी पूर्व पाठ सांगितला काय म्हणणार तुम्ही सोळा नंबरचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर येतं आधी आपली भूमिका मांडणं म्हणजे काय मित्रांनो उत्तर आहे पूर्वपक्ष मांडणे पुढे सतरा नंबरचा प्रश्न आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासनी करतो मिश्र वाक्यातील अव्यय गौणत्वबोधक अव्यय उभयन्वय अव्ययच्या कोणत्या प्रकारातील आहे सरळ त्या वाक्यातूनच अर्थ निघला पाहिजे आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासनी करतो कशासाठी वापरले म्हणून बघा उद्देशबोधक कारणबोधक स्वरूपबोधक की संकेतबोधक सरळ आहे तुमचं शरीर सुदृढ होणे हा आमचा उद्देश आहे आमचा ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणून आम्ही योगासनी करतो म्हणजे उद्देशबोधक वाक्य आहे आणि उद्देशबोधक हे मिश्र वाक्यामध्ये जातं पुढे निभृत म्हणजे काय बघा निभृत रस्व उच्चार दीर्घ उच्चार लांबट उच्चार तोकडा उच्चार अठरा नंबरचा प्रश्न आखूड उच्चार असे आपण त्याला म्हणू शकतो अठराचं उत्तर आहे तोकडा अस्पष्ट म्हणजे खूप असं लांबट उच्चार नसतो त्या ठिकाणी थोडक्यात उच्चार केला जातो शेवटच्या शब्दांचा उच्चार होतो बऱ्यापैकी हा पुढील पाकी वर्स्य ध्वनी कोणाला म्हणतात वर्त्स्य म्हटलंय वर्त्स्य कंठ्य तालव्य दंत तालव्य की मूर्धन्य हे एकोणवीस नंबरचा प्रश्न आणि मित्रांनो वर्त्स्य जे दात आणि टाळू यांच्यापासून तयार होतात त्या ठिकाणून निघतात त्यांना आपण दंत तालव्य असं म्हणतो ते च, च, च ज झ जे म्हणतो ना आपण अयुक्त ते दंत तालवेमध्ये जातात ययुक्त तालव्यमध्ये जातात हे लक्षात ठेवा पुढे समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो बघा समाजातील त्या घाणेडऱ्या प्रवृत्तीच्या लोकांना साप असं म्हटलं गेलं आहे मग काय आहे याच्यामध्ये वाच्यर्थ लक्षार्थ तात्पर्यार्थ की व्यंगार्थ वीस नंबरचा प्रश्न आहे आणि इथून आपल्याला व्यंगार्थ स्पष्ट होतोय पुढील पाहिजे वैकल्पिक द्वंद्व समासाची उदाहरण कोणती बघा वैकल्पिक द्वंदव विकल्प हे किंवा ते न्याय अन्याय नील कंठ विटी दांडू हरी हर पाहिल्याबरोबर लक्ष देईल न्याय किंवा अन्याय न्याय किंवा अन्याय न्याय अन्याय असं आपण म्हणतोय पुढे रंगछटा हा शब्द कसा लिहिणार रंग छटा रंग छटा छटारंग यापैकी नाही पुढे रंग तर तुमचं सरळ चुकलं ओके बावीसचं उत्तर बघताना तुमच्या लक्षात येईल की रंगछटा असं डायरेक्ट छ नाहीये आधी च लागतोय ओके रंग छटा पुढे वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपूर्ण माहिती सांगता येईना याला काय म्हणतात बघा शब्दाचं व्याकरण चालविणे थोडक्यात अशा स्वरूपाचंही आपण याला म्हणू शकतो तेवीस नंबरचा प्रश्न उपविभक्ती उपपदार्थ उपपदविभक्ती उपपदार्थ उप पद उप अधिकरण पदपरिस्फोट याला पदपरिस्फोट असं म्हटलं जातं म्हणजे त्या शब्दाबद्दल सगळी माहिती दिली गेली पाहिजे ओके मग त्याचं लिंग काय त्याचं वचन काय त्याची शब्दाची जात नेमकी कोणती आहे त्याचा या ठिकाणी काय म्हणून वापर झाला आहे कर्ता आहे कर्म आहे काय आहे नेमकं ते सगळं सांगता आलं पाहिजे त्याला आपण म्हणतो व्याकरणविषयी संपूर्ण माहिती देणे म्हणजेच पदपरिस्फोट पुढे काय अक्षर आहे त्याचे या उद्गारार्थी वाक्याचे अचूक विधानार्थी वाक्य तयार करा त्याचे अक्षर खूप सुंदर आहे त्याचे अक्षर फार सुंदर आहे त्याचे अक्षर फार फार सुंदर आहे त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे बघा काय अक्षर आहे त्याचे चोवीस नंबरचा प्रश्न आणि मग आम्हाला या ठिकाणी आमचं उत्तर निघतं त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे अतिशय बघा फार लहान लहान फरक आहे तुम्ही म्हटले असते मग खूप सुंदरला काय झालं नाही चालणार फार सुंदर नाही चालणार फार फार सुंदर नाही चालणार अतिशयच शब्द वापरायचा आहे नीट लक्षात ठेवा हे दिसायला फार सोपं आहे मात्र हे दांडी गुल करतं नंतर मग जेव्हा परीक्षेत जातो का अरे मला तर सगळेच सोपे वाटत आहेत मग पण फायनल एकच निवडायचं आहे ना ते बघा पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द परभाषिक आहे बघा हिया काज रान सतरंजी पालखी किंमत बहीण चाक ऊन कर्ण आरण्य देवालय परभाषिक दुसऱ्या भाषेतून आलेले पंचवीस नंबरचा प्रश्न काय सतरंजी पालखी आणि किंमत हे शब्द परभाषिक आहेत हे लक्षात घ्या ओके पुढे आपण जातो आहे मग इतर इतर काय आहे कर्ण आरण्य देवालय सरळ संस्कृत शब्द आहे बहीण चाक ऊन सरळ संस्कृतपासून बनलेले म्हणजे तद्भव शब्द आहेत पुढे अंशाभ्यस्त शब्द ओळखा समोरासमोर एक एक साज श्रगार मधून मधून ओके अंशाभ्यस्त फसवणार आहे समोरासमोर पूर्णाभ्यस्त आहे एक एक पूर्णाभ्यस्त आहे मधून मधून पूर्णाभ्यस्त आहे साज शृंगार अंशाभ्यस्त आहे पुढे सत्तावीस दिक मूड यांचं संधी काय होतो बघा दीकमूड दिक मूड दिगमूड दीडमूड वरीलपैकी एकही नाही सत्तावीस नंबरचा प्रश्न दिग मूड कसा लिहायचा बघा या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तीन नंबरचं ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी योग्य दिसून येईल दिग मूड ढ ओके पुढे घडलेला या अर्थी साधित विशेषण बनवायचे असल्यास कोणता प्रत्यय उपयोगात आणावा बघा घडलेला अशा अर्थाने साधित विशेषण बन बनवायचं आहे काय तुम्ही काय प्रत्यय लावणार इक इत ऊ की यू अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुम्ही काय म्हणणार त्याला घडाईत म्हणणार त्याला घडईत म्हणणार घडवू म्हणणार की घडीवू म्हणणार मित्रांनो त्यासाठी घडीव असा शब्दप्रयोग तुम्ही करणार मग उत्तर आमचं काय येतं आहे चार नंबरचं चा। पुढे मोठ्या कामात बारीक काम उद्भवणे यासाठी वाक्प्रचार कोणता शेंडीस फुले बांधणे शेंडी हातात सापडणे शेंडी फुटणे शेंडी गुंतणे एकोणतीस नंबरचा प्रश्न आणि उत्तर येतं आहे सेंडी फुटणे म्हणतो आपण त्याला मोठं एखादं काम चालू आहे त्याच्यामध्ये लहानसं काहीतरी मध्येच काम निघत आहे त्याला शेंडी म्हणतो म्हणतोय आपण शुद्ध लेखन नियमानुसार अचूक असलेला शब्द निवडा बघा शुद्ध लेखन नियमानुसार शब्द लिहूनच ठेवा किंवा खाली कमेंट बॉक्समध्ये जसंच्या तसा त्या ठिकाणी कमेंट करा म्हणजे तुम्हाला तो लक्षात राहील तुम्हाला या ठिकाणी सांगायचं की योग्य शब्द काय आहे योग्य या पर्यायामध्ये तो आहे का आयोगाने हा ऑप्शन हा ही हा प्रश्नच कॅन्सल केला आहे का कॅन्सल केला असेल नक्कीच तुमच्याकडून अपेक्षा आहे थोडंसं तुम्ही बघाल पुस्तक चालाल आणि उत्तर द्याल भजन करा सावकाश तुका झाला शे कळस सा, यातील सावकाश या हे अव्यय कोणतं आहे सावकाश गतीदर्शक क्रियाविशेषण स्थितीदर्शक रीतीवाचक की कालवाचक सावकाश भजन करा सावकाश रीती आहे पद्धत आहे कशा पद्धतीने करायचं कोणत्या रीतीने करायचं तर सावकाश करायचं पुढे दिलेल्या पर्यायातून पुढील शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता भंजक साठी विरुद्धार्थी शब्द भयान भंगूर विध्वंसक निर्माता भंजक त्याचा विरुद्धार्थी होतो निर्माता हा निर्माण करतोय आणि भंजक म्हणजे हा त्याचा नाश करतो आहे असं आपण म्हणूया पुढीलपैकी आरबी शब्द कोणते बघा पगार बटाटा हापूस सामान अत्तर कामगार खाना हकीकत पेशवा अर्ज जाहीर मालक आरबी शब्द तेहतीस नंबरचा प्रश्न आरबी अर्ज जाहीर मालक हे आरबी शब्द आहेत पगार बटाटा हापूस कोणते शब्द आहेत पोर्तुगीज सामानात्तर कामगार कोणते शब्द आहेत फारशी खाना हकीकत पेशवा कोणते शब्द आहेत फारशी बघा एकदा आपण हे सगळी शब्द अभ्यासलेले आहेत पुढे योग्य पर्याय निवडा शब्दाच्या मूळचे शब्दाच्या मूळ रूपाचे बदललेले रूप म्हणजे विकृती प्रकृत प्रकृतीला प्रत्यय लागून जे रूप तयार होते त्याला विकृती असं म्हणतात चौतीस नंबरचा प्रश्न रूप बदलतंय त्याला विकृती म्हणायची येच बरोबर आणि प्रकृतीला प्रत्यय लागतोय तेव्हा ला त्यालाही आपण विकृती म्हणतो हेही बरोबर चौतीसचे उत्तर ए आणि बी दोन्ही बरोबर पुढे आम्ही जातो आमच्या गावा आम्ही जातो आमच्या गावा या वाक्यातील उद्देश कोणते उद्देश म्हणजे करता कोणता गावा आम्ही जातो आमूच्या पस्तीस नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे आम्ही काय आम्ही मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी आहे पुढे उतार्यावरचे प्रश्न होते ते मी स्किप करतो या ठिकाणी पाच प्रश्न छत्तीस ते चाळीस आपण बघतोय चार प्रश्न उतार्यावर विचारले गेलेले होते आपण टॅक्स असिस्टंटचा हा पेपर बघितला आहे मराठी व्याकरणाचे कसे प्रश्न येतात ते तुम्ही बघितलेले आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा याच्या पुढे सुद्धा सगळ्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस बघायचं असेल चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या सगळ्या पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा त्या ठिकाणी स्टडी मटेरियलमध्ये या सगळ्या पी डी एफ्स तुम्हाला भेटत जातील त्याच्या लहान लहान स्वरूपामध्ये आपण त्या ठिकाणी अपलोड करत राहू चला येथे आपण थांबूया धन्यवाद